जय हिंद मित्रांनो, मित्रांनो आपण कंबाईनचा ग्रुप बी किंवा सीचा पेपर सॉल्व करतो त्यावेळेस आपल्याला असे पजल टाईप्स किंवा असे कोडिंगचे किंवा असे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे मिळतातच. मग अशा वेळीस आपल्याला कमी वेळामध्ये लवकरात लवकर उत्तर कसं काढायचं याची ट्रिक्स आपल्याला बघायची. ओके, कारण हे प्रश्न आपला वेळेचं बंधन असल्यामुळं आपल्याला काय होतं मित्रांनो, योग्य वेळेमध्ये योग्य टाईममध्ये आपल्याकडून सुटत नाही आणि आपल्याकडून काय होतं काहीतरी आपल्याकडून आपण चुकी करतो आणि प्रश्न आपला सोपा प्रश्न असून सुद्धा चालले जातं. मग अशा प्रश्नांना गलती होता का माने त्यासाठी आपलं एक आयडिया करावं लागेल. बघा आता असे प्रश्न जर उत्तर नाही मित्रांनो, डायरेक्ट असं बघायचं याचा हा कोड दिलेला आहे, याचा हा दिलेला आहे आणि याचा हा दिलेला आहे, तर विचारलं काय ब्लडसाठी. तर बघा ब्लडसाठी विचारलं तर एका याच्यात आपलं एकच बघायचं की ब्लड किती वेळेस आलेलं आहे याच्यामध्ये. बघा ब्लड इथं आलेलं आहे, ब्लड इथं आलेलं आहे, ब्लड कितीदा आला, दोनदा आला. मग ब्लड दोनदा आला तर ब्लड तर पहिल्या याच्यात तर ब्लड आलेलाच नाही आहे. ओके, याच्यात तर ब्लड नाहीच आहे, म्हणजे याच्यामधलं याक ले आणि डाय हे तर चालल्या जाईल. बघा याक ले आणि डाय फक्त पाय राहिला. ओके, म्हणजे हे दोन तर चालले गेले, पाय राहिला. आता बघा पुढच्या याच्यामध्ये बघा मॉक सेले दिलं आणि त्यात ब्लड इज रेड दिलं आणि याच्यामध्ये काय दिलं, मॉक पाय डाय लिहिलं आणि स्काय अँड ब्लड. बघा याच्यात ब्लड आहे, याच्यात पण आपल्या ब्लडसाठी विचारलं, याच्यात पण ब्लड आहे, याच्यात ब्लडसाठी इथे मॉक दिसतो, इथे पण मॉक दिसतो, बाकीचं कोणतं सेम नाही याच्यामधलं. ठीक आहे, डाय तर आपण इथंच काढून टाकला याच्यातला, फक्त पाय राहिला त्यात, पाय तर ऑप्शन नाहीचे, म्हणजे उत्तर काय आलं आपलं मॉक. म्हणजे कोणतं कटतं ते सगळ्यात पहिलं बघायचं. तसंच बघा खालचा प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेमध्ये असं असं दिलं आहे, समजा ते पूर्ण वाचत बसत नाही, असंच दिलं तसं दिलं, डायरेक्ट खाली काय विचारलं बघायचं, कमसाठी विचारलं. कायसाठी विचारलं, कमसाठी. बघा आता कसं काढायचं कमसाठी, या पहिल्या याच्यामध्ये कम आहे का, व्हेअर आर यू म्हणतं ते, मग याच्यात कम आहे का, नाही. मग याच्यात पाय पी आय के डी ए आणि पी ए जिथं तसं तिथे गेलं, पहा डी ए गेलं, ठीक आहे, नंतर पी आय के आणि पी ए जातं, ठीक आहे, मग हे एक तर कटलं आपलं. नंतर बघा डी ए एन ए जे एसाठी यू मे कम, हां याच्यात कम आहे, म्हणजेच एक तर आपलं एन ए असणार उत्तर किंवा जे ए असणार, याच्यापैकी काहीतरी असणार किंवा वरीलपैकी एक नाही असं काहीतरी येऊ शकतं. मग यू मे कम याच्यामध्ये दिलं आणि शेवटचं बघा ही मे गो, यात कम आहे का, नाही. याच्यामध्ये बघा ना दिलं आहे, मग ना आपल्याला लिहिन का, नाही. मग आपलं उरलं काय, फक्त एकच उरलं आपलं, डा ते चाललं गेलं होतं, कोणतं उरलं, फक्त जा. काय उरलं, जा. बघा आलं आपलं उत्तर, यातलं काय नाही आहे ते पहिले शोधायचं आणि कोणत्यामध्ये तो समजा हा कम आहे तर कम किती वेळेस कोणत्याच्यात आलेला आहे ते जर शोधलं तरी उत्तर निघतं. आपला वेळ वाचवायचा, या वेळेमध्ये फक्त उत्तराला निघलं पाहिजे. ओके, म्हणून प्रश्न पूर्ण वाचच नाही, या डे यासाठी काय काय असं काहीच वाचच नाही, डायरेक्ट शोधलं जायचं ब्लडसाठी कोणता संकेत आहे, बस. इथे खाली वाचायचं कमसाठी कोणता आहे, बस. ते वाचलं की डायरेक्ट लगे याच्यात कम नाही ना, आणि याच्यात कमचं हे दिलं आहे, यात कम नसल्यामुळं मग त्याच्यात उत्तर ते नसणारच, त्याचं डायरेक्टली ऑप्शनमध्ये खाली यायचं. एकांदमारी सगळे तीन ऑप्शन पण कट होऊ शकते, डायरेक्ट उत्तर निघतं, म्हणून असं उत्तर शोधायचं. ओके, याच्यामुळं काय होईल आपला वेळ वाचन. तर थँक्यू, ट्रिक कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र.